आपण मागच्या 2 लेक्चरमध्ये 8वीच्या नोट्स अभ्यासतोय. त्याच्यामध्ये पार्ट 1 झाला होता, पार्ट 2 झाला होता, आज आपण पार्ट 3 अभ्यासणार आहोत. सरिता मॅडम वाचता का तुम्ही? वाचणं कोणाला शक्य आहे आता? सर मी वाचते. अर्पिता मॅडम वाचा वाचा. स्वातंत्र्याचे अंतिम पर्व 1937 मध्ये देशातील 11 प्रांतात निवडणुका झाल्या. 8 प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळाले. मार्च 1942 मध्ये क्रिस्प योजना भारतीयांपुढे मांडली. पूर्ण स्वातंत्र्याचा उल्लेख नसल्याने राष्ट्रीय सभेने योजना फेटाळली. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गावली या ट्रॅक मैदानावर राष्ट्रीय सभेने अधिवेशन सुरू झाले. अध्यक्ष मौलाना अब्दुल कलाम, आचार्य विनोबा भावे, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही, नंदुरबार येथील शाळकरी मुलांनी तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढली. पोलिसांनी गोळीबार केला. त्यात शिरीष कुमार, लालदास, धन सुखलाल, राशीधर, घनश्याम विद्यार्थी हुतात्मे झाले. भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता, नागपूरच्या जनरल आवारी यांची लाल सेना अशा कित्येक गटांनी सरकारला हैरान केले. मुंबईला विठ्ठल झवेरी, उषा मेहता व त्यांच्या साथीदारांनी एक गुप्त प्रशिक्षण केंद्र स्थापन केले, प्रक्षेपण केंद्र स्थापन केले, त्याला आझाद रेडिओ म्हणत. बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया व आजमगड, बिहारमधील कागलपूर व पूर्णिया या जिल्ह्यात प्रति सरकारे स्थापन करण्यात आली. 1942 मध्ये सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार स्थापन केले. तुफान सेना जी डी उर्फ बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन. सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रसभेचे अध्यक्षस्थान 2 वेळा भूषविले. त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला. राजबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडेंस लीग नावाची संघटना स्थापन केली. जर्मनीमध्ये त्यांनी फ्री इंडिया सेंटर सुरू केले. युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांची एक सेना कॅन मोहन सिंग यांच्या मदतीने राजबिहारी बोस यांनी तयार केली. तिला आझाद हिंद सेना असे नाव दिले. ऑक्टोबर 1943 मध्ये नेताजींनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार स्थापन केले. कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन या झाशीची राणी या महिला पथकाच्या प्रमुख होत्या. नेताजींनी जनतेला तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा असे आवाहन केले. नोव्हेंबर 1943 मध्ये आझाद हिंद सेनेला अंदमान व निकोबार बेटे जिंकून स्वाधीन केली. नेताजींनी त्यांना शहीद आणि स्वराज्य अशी नावे दिली. 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले. 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबई येथील तलवार या ब्रिटिश युद्ध नौकेवर तिरंगी ध्वज फडकवला. अखेरीस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीने 9 सैनिकांनी शस्त्रे खाली ठेवली. सशस्त्र क्रांतिकारी चळवळ 1857 नंतरच्या काळात रामसिंह कुका यांनी पंजाबमध्ये सरकार विरोधी उठवायचे आयोजन केले. महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा वासुदेव बळवंत फडके यांनी दिला. त्यांनी
वसतात लहुजी साळवे यांच्याकडे शस्त्रविद्येचे शिक्षण घेतले. ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव केला. रामोशी बांधवांना संघटित करून बंड केले. हे बंड अयशस्वी झाले. ब्रिटिश सरकारने त्यांची रवानगी एडनच्या कारागृहात केली. येथेच 1883 मध्ये मृत्यू झाला. चाफेकर बंधूंनी 1897 ला रँडचा वध केला. दामोदर वासुदेव बाळकृष्ण हे तीन बंधू व त्यांचे सहकारी महादेव रानडे यांना फाशी झाली. 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी नाशिक येथे मित्र मेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली. 1904 साली याच संघटनेला अभिनव भारत असे नाव देण्यात आले. माझी जन्मठेप या आत्मचरित्रात सावरकरांनी अंदमानातील भयंकर दिवसांचे अनुभव लिहून ठेवले आहेत. 1938 साली मुंबई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होत. बाबाराव सावरकर यांना सरकारने अटक केली व जन्मठेपेची शिक्षा केली. या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कानेरे या युवकाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध केला. याचा संबंध सरकारने सावकारांशी जोडून त्यांना अटक केली व त्यांच्यावर खटला भरला. बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती. अरविंद घोष यांचे बंधू बारिंद्र कुमार घोष यांना संघटनेचे प्रमुख होते. कोलकाता जवळील माणिक ताळा येथे या समितीचे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र होते. 1908 साली खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी फिंक्स फोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली. माधम कामा यांनी जर्मनीत स्टुटगार्ड येथे भरलेल्या जागतिक सामाजिक परिषदेत भारताचा ध्वज फडकवला. मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायली या अधिकाऱ्याला ठार केले. त्यांना फाशीची शिक्षा झाली परंतु तो बचावला व दोन इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या. इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडली. खुदिराम बोस यांना फाशी देण्यात आली. मद्रास प्रांतात वांची अय्यर या क्रांतिकारकाने ऍक्स या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले. पंडित श्यामजी कृष्णा वर्मा यांना लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी गदर संघटनेची स्थापना केली. लाला हरदयाळ भाई परमानंद डॉक्टर पांडुरंग सदाशिव खान खोजे इत्यादी या संघटनेचे प्रमुख होते. गदर हे या संघटनेच्या मुखपत्राचे नाव होते. 1915 मध्ये महेंद्र प्रताप बरकातुल्ला व ओबीतुल्ला सिंधी यांनी काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली होती. चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल इत्यादी क्रांतिकारक एकत्र आले. 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी या उत्तर प्रदेशातील रेल्वे स्टेशन जवळ सरकारी खजिना लुटला. याला काकोरी कट म्हटले जाते. अशफाक उत्ता खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लहरी यांना फाशी देण्यात आली. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग राजगुरू, सुखदेव इत्यादी तरुणांनी मिळून 1928 साली दिल्लीच्या फिरोजशहा मैदानावर झालेल्या बैठकीमध्ये हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन
असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. हिंदुस्तान सोसायटी रिपब्लिकन री आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद होते. भगतसिंग व राजगुरू यांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सॉन्डर्स या अधिकाऱ्याला गोळ्या झाडून केले. 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना फाशी देण्यात आली. सूर्यसेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते. शांती घोष व सुनीता चौधरी या दोन शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशाला ठार केले. बीना दास या युवतीने कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या ओडवायर यांचा वध सरदार उद्यम सिंग यांनी इंग्लंडमध्ये 1940 ला केला. समतेचा लढा दीनबंधू मित्र यांच्या नील दर्पण या नाटकाने नील उत्पादक शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती समाजाच्या नजरेस आणली. बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली. 1936 एनजी रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा स्थापन झाली. स्वामी सहजानंद या सभेचे अध्यक्ष होते. 1936 साली फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी नाही रे साने गुरुजी अंमळनेरच्या कामगार युनियनचे अध्यक्ष होते. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी पंढरपूरला आमरण उपोषण केले. शशिपाद बॅनर्जी नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणतात. 1920 साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना करण्यात आली. नाम जोशी यांचा या कार्यात मोठा वाटा होता. नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1890 मध्ये बॉम्बे मेल हँड संघटना स्थापन केली. ते मुंबईच्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्षही होते. त्यांच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची सुट्टी मिळू लागली. 1934 ला काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मीनू मसानी, डॉक्टर राम मनोहर लोहिया इत्यादी नेते होते. लोकमान्य टिळकांनी 1881 मध्ये मार्क्स विषयी लेख लिहिला होता. 1925 साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. 1904 ला भारत महिला समाज, 1927 ला ऑल इंडिया कम्युनिस्ट कॉन्फरन्स या संस्थांची स्थापना झाली. रखमाबाई जनार्दन सावे या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर. राजकोट येथे त्यांनी रेडक्रॉस सोसायटीची शाखा उघडली. डॉक्टर आनंदीबाई जोशी पहिल्या भारतीय महिला डॉक्टर. मार्च 1886 MD ची पदवी घेतली. दुसरं कोणी वाचतंय का? मी वाचते सर. वाचा तुम्ही आता. त्या मॅडम केव्हाचे वाचत होत्या त्याच्यामुळे. गोपाळ बाबा वलंगकर यांनी 1888 मध्ये विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. शिवराय जानबा कांबळे यांनी समवंशीय मित्र हे मासिक 1 जुलै 1908 रोजी सुरू केले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लासेस
मिशन ही संस्था सुरू केली. राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा काढला. मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. 22 फेब्रुवारी 1918 ला कोल्हापूर संस्थानाच्या गॅजेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होऊन संस्थानातील बलुतेदारी पद्धत नष्ट केली. बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. तरुणांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. बाबासाहेबांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये सार्वजनिक पाणवठ्या स्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले. नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी 1930 मध्ये सत्याग्रह सुरू केला. त्यांचे नेतृत्व दादासाहेब गायकवाड यांनी केले. आंबेडकरांनी मूक नायक, बहिष्कृत कारक, जनता, समता अशी वृत्तपत्रे सुरू केली. आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. 1942 ला शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. स्वातंत्र्य प्राप्ती. 1930 साली डॉक्टर मोहम्मद इकबाल या प्रसिद्ध कवीने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडले. पुढे चौधरी रहमत अली यांनी कल्पना मांडली. खराने वे बॅनर्जी मोहम्मद अली जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली. 1945 मध्ये भारताचे व्हाईस रॉय लॉर्ड वेवेल यांनी एक योजना तयार केली. तिला वेवेल योजना म्हणतात. भारताच्या 1946 च्या मार्च मध्ये पॅथिक लॉरेन्स स्टॅफर्ड क्रिप्स आणि एफ ई अलेक्झांडर या ब्रिटिश मंत्र्यांच्या मंडळाने संदर्भात इंग्लंडची योजना भारतीय नेत्यासमोर मांडली. तिला त्रिमंत्री योजना म्हणतात. 16 ऑगस्ट 1946 ला दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्याचे मुस्लिम लीगने जाहीर केले. हिंसक मार्गाचा अवलंब. माउंट बॅटन योजनेच्या आधारे 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य देण्यात आले. 30 जानेवारी 1948 ला नथुराम गोडसे यांनी गांधींची हत्या केली. स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती. 1948 फेब्रुवारी मध्ये जुनागड भारतात विलीन झाले. 1927 मध्ये अखिल भारतीय प्रजा परिषद स्थापन करण्यात आली. जुनागड, हैदराबाद व काश्मीर संस्थानाचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली. 1938 साली स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबादच्या विजयाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली. यास ऑपरेशन पोलो सांकेतिक नाव दिले. 17 सप्टेंबर 1948 निजाम शरण आला. 17 सप्टेंबर हा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. गोवा मुक्ती लढा 1945 मध्ये डॉक्टर कुन्हा यांनी गोवा यूथ लीग ही संघटना स्थापन केली. 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला. महाराष्ट्र राज्याची निर्मिती. महाराष्ट्रात मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ 1946 पासून सुरू झाली. लोकमान्य टिळकांनी 1915 पासून भाषावर प्रांत रचनेची मागणी केली होती. 12 मे 1946 बेळगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महासंदर्भात महत्वपूर्ण ठराव मंजूर झाला. 28 जुलै रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली. दार डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 17 जून 1947 रोजी न्यायाधीश
एस के दार यांच्या अध्यक्षतेखाली भाषावर प्रांत रचनेसाठी कमिशनची स्थापना केली. काँग्रेसने 29 डिसेंबर 1948 रोजी एक समिती नेमली, ज्यात नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टाभि सितारमैया होते. यामुळे ही समिती जेव्हीपी म्हणून ओळखली जाते. भारत सरकारने न्यायमूर्ती एस फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली 29 डिसेंबर 1953 ला राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला. ज्यावेळी मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे स्पष्ट झाले तेव्हा प्रचंड जनआंदोलन झाले. राज्य शासनाने केलेल्या गोळीबारात 106 हुतात्मे झाले. एप्रिल 1960 मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला. यानुसार 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र निर्माण झाला. यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री. प्रबोधन केसरी, सकाळ, नवाकाळ, नवयुग, प्रभात अशा अनेक वृत्तपत्रांनी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली. बाळासाहेब ठाकरेंनी मावळा टोपण नावाने व्यंगचित्र काढून जनआंदोलन व्यापक बनवले. थँक यू मॅडम. आता अर्पिता मॅडमने आणि माझ्या मते कोणी वाचलं? गावित मॅडमने वाचलं का? सरिता हाँ, सरिता मॅडमने वाचले. अर्पिता मॅडम आणि सरिता मॅडमने वाचले. तर आपण 8वीच्या इतिहासामधला तिसरा पार्ट आपण आज बघितला. यातले महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले की 1937 मध्ये 11 प्रांतात निवडणुका झाल्या, 8 प्रांतामध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळालं. क्रिप्स योजना कधी आली असा प्रश्न विचारला जाऊ शकतो 1942. नंतर राष्ट्रीय सभेचं अधिवेशन कुठे झालं होतं? मुंबईला. कोणत्या ठिकाणी? गवालिया टँकवर झालं होतं 7 ऑगस्ट 1942. अध्यक्ष कोण होते? तर मौलाना अब्दुल कलाम आझाद होते. हा प्रश्न बऱ्याच परीक्षेला विचारला गेला आहे की वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही जे होते ते विनोबा भावे होते, आचार्य विनोबा भावे. नंतर माझ्या मते सरोजिनी नायडू आहेत. नंतर नंदुरबारची घटना सगळ्यांना माहिती आहे की शिरीष कुमार कोतवाल असेल, लालदास धनसुखलाल असेल, राशीधर असेल, घनश्याम विद्यार्थी असतील, या सगळ्या हुतात्मे झाले होते. याच्यामध्ये आझाद दस्ता संघटना जी आहे, यांचा आझाद दस्ता नागपूरच्या जनरल आवारी यांची लाल सेना अशा कित्येक घटकांनी सरकारला हैराण केलं. तर लक्षात ठेवायचं, आझाद दस्ताचे प्रमुख होते भाई कोतवाल आणि जनरल आवारींची सेना होती लाल सेना. आझाद रेडिओ केंद्र कोणी सुरू केलं होतं? गुप्त प्रशिक्षण केंद्र. तर विठ्ठल झवेरी, उषा मेहता हे नावं लक्षात ठेवायचे आहेत. प्रति सरकारे कुठे कुठे स्थापन झाली? बंगालमध्ये असेल तर मिदनापूर, उत्तर प्रदेशमध्ये बलिया, बालिया, आझमगड, बिहारमध्ये कागलपूर आणि पूर्णिया, महाराष्ट्रामध्ये सातारा. नाना पाटील यांनी प्रति सरकार स्थापन केलं 1942 मध्ये साताऱ्याला. जी डी उर्फ बापूलाड यांनी तुफान सेना स्थापन केली. सुभाषचंद्र बोस 2 वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष राहिले. त्यांचा पक्ष होता फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष त्यांनी स्थापन केलं. त्यानंतर राजवेरी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली, IIL नावाची, इंडियन इंडिपेंडन्स लीग. जर्मनीमध्ये त्यांनी फ्री इंडिया सेंटर सुरू केले. युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांची एक सेना कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने राजबेरी बोस यांनी तयार केली. राजबेरी बोस यांनी तयार केली, तिलाच आझाद हिंद सेना नाव देण्यात आलं. तर जे काही युद्धबंदी झालेले सैनिक होते तर त्यांची कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने राजबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेना नाव दिले.
नंतर आझाद हिंद सरकार कोणी स्थापन केलं, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 1943 मध्ये. कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन या झाशीच्या राणी या महिला पथकाच्या प्रमुख होत्या. APJ अब्दुल कलाम जेव्हा राष्ट्रपती पदासाठी उभे होते त्यावेळेस लक्ष्मी स्वामीनाथन ह्या सुद्धा उभ्या होत्या. नेताजींनी जनतेला तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे आवाहन केले. शहीद आणि स्वराज्य नाव कोणाला दिली गेली, तर अंदमान बेटाला शहीद नाव दिलं गेलं आणि निकोबार बेटाला स्वराज्य असं नाव दिलं गेलं. 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातामध्ये सुभाषचंद्र बोस यांचं निधन झालं. त्यानंतर 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबई येथील तलवार या ब्रिटिश युद्धनौकेवर तिरंगी ध्वज फडकवला. अखेरीस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मदतीने नौसैनिकांनी शस्त्रे खाली ठेवली. त्यानंतर भारतामध्ये अनेक सशस्त्र क्रांतिकारी चळवळी झाल्या. त्याच्यामध्ये या क्रांतिकारी चळवळींमुळे सुद्धा इंग्रजांना सळो पळो करून सोडलं. त्याच्यामध्ये 1857 नंतर रामसिंह कुका यांनी पंजाबमध्ये सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले. महाराष्ट्राचा विचार केला तर वासुदेव बळवंत फडके, आणि वासुदेव बळवंत फडकेंना प्रशिक्षण कोणी दिलं होतं, तर वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडून शस्त्रविद्येचं शिक्षण घेतलं होतं. ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव त्यांनी केला. रामोशी बांधवांना संघटित करून बंड केलं. ब्रिटिश सरकारने त्यांची रवानगी एडनच्या कारागृहात केली, तेथेच त्यांचा 1883 मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर चाफेकर बंधू जे आहेत त्यांनी 1897 ला रँडचा वध केला. दामोदर वासुदेव बाळकृष्ण हे तीन बंधू आणि त्यांचे सहकारी रानडे. तर चाफेकर बंधू आपण काय म्हणतो, तर दामोदर चाफेकर, वासुदेव चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर हे तिन्ही भाऊ आणि महादेव रानडे हे चार मिळून यांनी रँडचा वध केला. यांना फाशी झाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1900 मध्ये नाशिकमध्ये एक संघटना स्थापन केली मित्र मेळा नावाची. ही संघटना पुढे अभिनव भारत म्हणून उदयास आली. अंदमानातले अनुभव सावरकरांनी माझे जन्मठेप पुस्तकात आत्मचरित्रात लिहिलेले आहे. 1938 मध्ये जे मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्याचे ते अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. हा मुद्दा येथे नोटीस करण्यासारखा आहे की मराठी साहित्य संमेलनात सुद्धा सावरकरांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे. बाबाराव सावरकर यांना सरकारने अटक केली, जन्मठेपेची शिक्षा केली. या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकाने नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनचा विजयानंद सभागृह इथे नाशिकमध्ये तर इथे वध केला होता. आता ते नाटक बघण्यासाठी आला तो मायकल जॅक्सन, सॉरी कलेक्टर जॅक्सन. याचा संबंध सरकारने सावरकरांशी जोडून त्यांनी अटक केली, त्यांच्यावर खटला भरला. त्यानंतर अनुशीलन समितीचं काम बंगालमध्ये चालू होतं. बारिंद्र कुमार घोष हे त्याचे प्रमुख होते, जे अरविंद घोष यांचे बंधू होते. त्यांच्यानंतर कोलकाताजवळ माणिक ताळा जे ठिकाण आहे तेथे ही समिती बॉम्ब तयार करायची. 1908 मध्ये खुदिराम बोस प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली 1908 मध्ये. बादाम कामा यांनी जर्मनीत स्टुअर्ट गार्ड येथे जागतिक परिषदेमध्ये भारताचा ध्वज फडकवला. त्यानंतर मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वायलीला ठार केलं, परंतु त्यांना फाशीची शिक्षा झाली, परंतु तो बचावला. पण दोन इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या. कर्झन वायलीला ठार केलं पण तो बचावला आणि दोन इंग्लिश स्त्रिया मात्र तिथे मृत्युमुखी पडल्या. त्यावेळेस मदनलाल धिंगरा यांना फाशीची शिक्षा झाली. खुदिराम बोस यांनी इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवरच गोळ्या मारल्या, तर खुदिराम बोस यांना पुढे फाशी देण्यात आली. वांची अय्यर जे होते मद्रास प्रांतात यांनी ऍश नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले. इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. अमेरिका कॅनडा येथील भारतीयांनी गदर संघटना स्थापन केली. लाला हरदयाळ, भाई परमानंद, डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानकोजे हे प्रमुख होते. गदर या संघटनेचे मुखपत्राचे नाव होते. त्यानंतर काबूलमध्ये जे अफगाणिस्तानमध्ये आहे स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापन करण्यात आली.
महेंद्र प्रताप, बरकातुल्ला, ओबीतुल्ला सिंधी यांनी स्थापना केली. चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल इत्यादी क्रांतिकारक नंतर एकत्र आले. 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी येथे उत्तर प्रदेशच्या रेल्वे स्टेशनजवळ सरकारी खजिना लुटला, त्याला काकोरी कट म्हणतात. यामध्ये अशफाक उत्ता खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लहरी यांना फाशी देण्यात आली. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी फिरोजशाह मैदान जे आहे आत्ताचं, तर या बैठकीमध्ये हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. त्याचे प्रमुख जे होते, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. हिंदुस्तान सोशलिस्ट आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद होते. भगतसिंग व राजगुरू यांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सॉन्डर्सला ठार केले गोळ्या घालून. त्यानंतर 23 मार्च 1931 मध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी देण्यात आली. चितगाव येथे क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते सूर्यश सेन. जिल्हा न्यायाधीश होता तिथला, त्याला शांती घोष आणि सुनीता चौधरी या दोन शाळकरी मुलींनी ठार केलं होतं. बिनादास नावाच्या युवतीने कोलकात्याचा एक विद्यापीठ पदवीदान समारंभ चालू होता, त्यामध्ये गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. प्रत्येकाने वेगळ्या पद्धतीने आपला राग त्या काळामध्ये व्यक्त केला. जालियनवाला बाग हत्याकांडला जबाबदारांना ओडवायरचा वध सरदार उधमसिंग यांनी 1940 मध्ये इंग्लंडमध्ये जाऊन केलाय, लक्षात ठेवा. त्यानंतर समतेचा लढा, नीलदर्पण या नाटकाने दीनबंधू यांनी नील उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती मांडली. बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशामध्ये शेतकऱ्यांनी किसान सभा संघटित केली. एन जी रंगाजे होते यांच्या अध्यक्षतेखाली 1936 मध्ये अखिल भारतीय किसान सभेचं आयोजन केलं गेलं. स्वामी सहजानंद त्यावेळेस अध्यक्ष होते. राष्ट्रीय सभेचं 1936 सालचं अधिवेशन फैजपूर जळगाव येथे भरले. अंमळनेरच्या कामगार युनियनचे अध्यक्ष साने गुरुजी होते. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी त्यांनी पंढरपूरला मरण उपोषण केले. भारतीय कामगार चळवळीचे जनक कोण, तर नारायण मेघाजी लोखंडे आणि शशिपाद बॅनर्जी. आपल्याला जी रविवारची सुट्टी मिळते ती या व्यक्तीमुळे मिळते. त्यांचं नाव आहे नारायण मेघाजी लोखंडे. 1920 साली ऑल इंडिया ट्रेड युनियन अर्थात आयटकची स्थापना करण्यात आली. नाम जोशींचा मोठा वाटा होता. बॉम्बे मिल हँड्स संघटना लोखंडेंनी स्थापन केली 1890 मध्ये, आणि इवन ते सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते. आणि त्यांच्याच प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारीची सुट्टी मिळू लागली. पुढे समाजवादी पक्ष स्थापन झाला 1934 मध्ये. आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मीनू मसानी, राम मनोहर लोहिया इत्यादी नेते होते. लोकमान्य टिळकांनी 1881 मध्ये मार्क्स वरती लेख लिहिले. 1925 साली कार्तात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. 1904 ला भारत महिला समाज, 1927 ला ऑल इंडिया कम्युनिस्ट कॉन्फरन्स संस्थेची स्थापना झाली. पहिल्या महिला डॉक्टर ज्या होत्या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या, पहिल्या स्त्री डॉक्टर रखमाबाई जनार्दन सावे, त्यांनी रेडक्रॉस सोसायटीची शाखा उघडली. डॉक्टर आनंदीबाई जोशी या पहिल्या महिला डॉक्टर होत्या. मार्च 1886 मध्ये त्यांनी MD ची पदवी त्या काळामध्ये घेतली होती. गोपाळ बाबा वलंगकर यांनी 1888 मध्ये विटाळ विध्वंसन नावाच्या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केलेलं आहे, विटाळ विध्वंसन. त्यानंतर शिवराय जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे मासिक 1 जुलै 1908 मध्ये सुरू केलं. 1906 मध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिस्प्लेस क्लास क्लासेस मिशनची स्थापना केली. बाकी मोफत सक्तीचं शिक्षण शाहू महाराजांनी सुरू केलं. 22 फेब्रुवारी 1918 ला कोल्हापूर संस्थानाच्या गॅझेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध झाला. 1924 मध्ये आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. शिका संघटित व संघर्ष करा.